उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज मालेगावमध्ये सभा, नंतर मुंबईत उज्ज्वल निकमांसाठी देखील प्रचार करणार. निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपणार. सोमवारी मुंबई, ठाणे आणि कल्याणसह 13 जागांवर होणार मतदान. नकली शिवसेनेनं बाळासाहेबांना दगा दिला आणि शिवसैनिकांचा विश्वासघात केला. शिवाजी पार्कमधल्या सभेतनं पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल. चार जून नंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, फक्त मोदीच राहतील. उद्धव ठाकरेंची टीका. मोदींनी उद्धव ठाकरेंना संपवून दाखवावं, ठाकरेंचा घणाघात. मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ राडा, पैसे वाटप केल्याचा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप. मुंबईतल्या मोदींच्या रोड शोसाठी मुंबई महानगरपालिकेकडून 3,56,00,000 निधी खर्च, संजय राऊतांचा आरोप. मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. मतदान झाल्यावर काही दिवसांनी मतदानाची टक्केवारी कशी वाढते याचं उत्तर द्या. एडीआर संस्थेच्या याचिकेवरनं सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश. नागपूरसह विदर्भाला 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट. हवामान खात्यानं वर्तवली आहे वादळी पावसाची शक्यता. हरियाणाच्या नूहमध्ये भाविकांच्या बसला भीषण आग, 8 जणांचा मृत्यू तर 24 जण जखमी. आणि तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील बेपत्ता अभिनेता गुरुचरण सिंग 25 दिवसांनी घरी परतला, आध्यात्मिक यात्रेवर गेल्याचा दावा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.